सुरुवातीला राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भातली या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज निकाल लागण्याची शक्यता आहे सहा तारखेला क्युरेटिव्ह पिटीशनवर सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये चे सुनावणी झाली पण त्यानंतर निकाल मात्र अजूनही जाहीर झालेला नाही याचिका कोर्टानं फेटाळली तर आरक्षणाचा विषय संपेल पण याचिकाकर्ते जयश्री पाटील यांना जर नोटीस बजावली गेली नोटीस जारी झाली तर राज्य सरकारसाठी हा मोठा दिलासा असेल याचिकाकर्ते दिला विनोद पाटील यांच्या मागणीनुसार ही सुनावणी पुन्हा ओपन कोर्टात झाली तर सरकारसाठी हा मोठा दिलासा ठरेल यासंदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी क्युरेटिव्ह वर सुनावणी होऊन दोन दिवस पूर्ण झाले आहेत मात्र ती दाखल करायची का फेटाळायची या संदर्भात अजून सुप्रीम कोर्टाकडून कुठलाही निर्णय आलेला नाही तो निर्णय आज येण्याची शक्यता आहे का हे आपण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्ही प्रतीक्षेत आहात आणि निकाल येत नाही आहे कधीपर्यंत हा निकाल येईल बघा निकाल देण्यासाठी कुठलं असं फिक्स तारीख टाईम नसतो क्युरिटी पिटिशन ही दाखल झालेली आहे आणि निकालासाठी त्या दिवशी ठेवण्यात आली होती याची प्रोसिजर असते की न्यायमूर्ती त्यांच्या लाऊंजमध्ये चर्चा करते आणि त्याच्यावर निर्णय देतात त्यानंतर ही अपलोड होती त्यानंतरच ही सर्वांना माहिती होती परंतु आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आहे की एकाच मुद्द्याच्या अवती भरती मराठा समाजाचं आरक्षण आणलेलं आहे आणि तो प्रमुख मुद्दा आहे की सरकमटेन्स म्हणजे अप्वात्मक परिस्थिती इंद्रासानी खटल्याचा दाखला दिला गेला त्याच्यामध्ये आठशे दहा पॅरा पण सांगितलं अपात्मक परिस्थिती प्रियांबलमध्ये सांगितलेल्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे घटनेत टक्केवारीची मर्यादा नाही तेव्हा टक्केवारीचा विषय असेल जर समाज मागासलेला सिद्ध झाला राज्य सरकारला तो अधिकार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आम्हाला जास्त अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की अपात्मक परिस्थिती आमची आहे त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल आज निकाल येण्याची शक्यता किती आहे आम्हाला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की या क्षणाला शंभर टक्के निकाल त्यामुळे आम्ही वाट बघून आहोत मी वाट बघतोय तसं संपूर्ण महाराष्ट्र निकालाची वाट बघतो आज येईल निकाल शक्यता आहे शक्यता पूर्णतः आज निकाल यायला पाहिजे कारण उद्या परवा सुट्ट्या आहे त्या पार्श्वभूमीवर आज निकाल येऊ शकतो कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट